परवानगीनुसार आता काम करत आहे ना. तर माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही 2017 परवानगीनुसार आता जी जायची रस्ता आहे ना ती 2017 तुम्ही त्या ऑर्डर नुसार माझ्या माहिती मला हा म्हणजे तुम्ही ऑर्डर घ्यायची आधीच केलेली आहे परवानगी न घेता ती पहिल्यांदा मुडी टाकलेली तुम्ही. नाही ती आता जी येण्याचा प्रश्न असा होता ऐकून घ्या मला हा रस्ता इकडून कडकून होता त्यावेळेला पाणी खाली जातच नव्हतं तर लोक काय म्हटले की बाबा इथून आपल्याला पाणी त्या याच्या सोडायचे आणि खाली चालू करायचं तोपर्यंत खाली पाणी जात नव्हतं इथूनच येण पाणी याच्या पुढे येतच नव्हतं म्हणजे सोडीतच नव्हते मानायचं. साहेब ऐका की डीवाय साहेब ऐका ना मी पण 25 वर्ष मला 52 वर्ष झाले माझं वय हे आम्ही ऐका ना तुम्ही या ठिकाणी आले म्हणायचं नाही आता जे तुमचं काम चाललेलं आहे हे पूर्ण बेकायदेशीर आहे हे काम त्वरित थांबवावं अन्यथा आम्ही मोठं शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन या ठिकाणी उभं करू. शेतकऱ्यांना काहीच अडचण अडचण आहे शेतकरी ऐका तुम्ही नॅशनल हायवेच्या मुरी डायरेक्ट आरसीसी पडदी टाकून बंद करताय 120 फुटापर्यंत नॅशनल हायवेला कुठलीही काहीही काम करायला तुम्हाला पर ते काम चालू आहे ते तुमच्या हातीत नाही ते काम करताय तुम्ही मार्गे एक मिनिट तुम्ही जे काम चाललंय आम्ही ती थोडंच आम्ही करू पण तुम्ही आणि ऐका ना तुमच्या हातीत सुद्धा आहे ना तुमच्या हातीत सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे मी पार कडुसकर साहेब वरचे अजून त्याच्यानंतर तुमचे माने साहेब आता माने साहेब रिटायर झाले त्याच्यानंतर आता ते पंदेसाहेब काय ते येऊन तुम्हाला मोजमापत द्यायला येतात हे बरेचसे याचे अधिकारी मला माझ्या माहितीप्रमाणे मॅनेज आहेत ऐका डोपेकर साहेब आहे त्याच्यानंतर अजून कोणते एक ह्या सगळ्यांशी मी चर्चा केलेली ह्या सगळ्या चर्चा करीत असताना त्यांनी मला क्लिअर कट माहिती सांगितली का चारीवरती जर क्रॉसिंग द्यायची असती तर जास्तीत जास्त शेतकऱ्याला येण्या जाण्यासाठी 12 मीटरची परवानगी दिली जाते. किती रुंद 12 मीटर रुंदीची आपण साधारणतः 50 मीटर रुंद गाड्याचं काम चालते ते आणि हे शेतकऱ्यांना याच्यातून जे पर्क्युलेशन मधून पाणी जाणार आहे हे पाणी बंद होणार जायचं त्याच्यामुळे ऐका मला वाटतं तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही तुमच्या बाजू मांडा आणि मला वाटतं मी शेतकऱ्याची बाजू घेऊन सांगतो माझं इथं काही क्षेत्र नाही याच्यात वैयक्तिक माझा काही स्वार्थ नाही आणि मी शिवसेनेचा एक 25 वर्ष जुना कार्यकर्ता आहे मला हे तुमचं चाललेलं काम 100% चुकीचं आहे असं मला वाटतं तुम्हाला वाटत असं बरोबर आहे याच्यामध्ये जे जे अधिकारी कोणी जर याच्यामध्ये पैसे खाऊन तुम्हाला जर इकडे कोणी काय करत असेल तर त्याला सुद्धा मी विरोध करणार या ठिकाणी माझं मत आहे. तुमच्या चॅनलच्या दृष्टिकोनातून मी सांगतो का हे काम आपल्या याच्यानुसार हे बंद झालं पाहिजे नाही बंद झालं तर या ठिकाणी मी ग्रामपंचायत शिवसेनेच्या वतीने मोठं आंदोलन उभं करेन एवढंच मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. येतो साहेब माझ्या आता तुमचं झालं म्हणणं माझं ऐकून घ्या आपण परवानगी काढली त्यावेळेला मी करू शकलो नाही पण आता गरज वाटली काय होतं इथं आता लोक राहायला आले एवढे डास एवढं घाण घाणीचं साम्राज्य सगळं वरून पण घाणी ते इथं त्या मार्केट कमिटीचे त्या कोपऱ्यावर बघा तुम्ही जवळजवळ 2-4 ट्रक तुम्ही म्हणताना नॅशनल हायवेच्या खालपर्यंत जर मी सोडलं नसतं ते परत चोकअप झालं असत म्हणून मी तिथपर्यंत नेतो नाही तर मला काय तिथं 2-2.5 लाख रुपये खर्च वाढव करायची गरज नाही आणि मी हे कोणत्याही पद्धतीचं चुकीचं करणार नाही कारण मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना कधी अडचण आली मी परत उपसायची सुद्धा माझी जबाबदारी म्हणजे किती खर्च झाला. एक मिनिट या ठिकाणी भुजबळ म्हणून एक शेतकरी शेतकऱ्यांच्या पाईपलाईन चुकल्या तुटल्या तर सदर सुरुवातीला म्हणाले का आम्ही आमच्या खर्चाने करून देतो आता शेतकऱ्याला म्हणतात तुम्ही तुमच्या पद्धती आहेत ना नामदेव पाटील भुजबळ कोणते आता हे सोने चांदीवाले काय ते अटी शर्ती तुमची ऐका ना माझ्या नाही ना तुमची परवानगी त्याला अटी शर्ती तुम्हाला काय दिलेले काय तुम्हाला गाडी रस्ता येण्या जाण्यासाठी पास करायला दिलाय ना ये जा करण्यासाठी ये जा करण्याला रुंदी किती असती मी कडुसकर साहेबांना विचारलं म्हटलं जास्तीत जास्त 12 मीटर 12 मीटर पेक्षा जास्त तुम्ही गाडू शकत नाही ये जा करायला अजून 50 मीटर गाडताय साहेब पण मला सांगा ना जर शेतकऱ्याचं पाणी जर उलट तो तुमचा ऐका तो ऐका शेतकऱ्याचा फायदा याच्यामध्ये काहीच नाही तुमचा फायदा आहे माझा फायदा आहे तुमचा प्लॉट क्लिअर करण्यासाठी तुम्ही पारीचं चारीचा या पद्धतीने अंडरग्राउंड करताय परंतु याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे हे असं आम्ही शेतकऱ्यांना माझं म्हणणं साहेब तुम्हाला काय म्हणणं आता आपलं जेव्हा मी आम्ही जेव्हा ताब्यात घेत होतो लिटिगेशन मध्ये होतो आपला प्लॉट तेव्हा पाणी इथेच हे करायचं इथेच आपल्या प्लॉट मध्ये पसरायचं तर आपण दोनदा आपण तिथं पोकळ लावून उपस इथं ब्रेकर मारून आहे ना पाणी पुढे काढून दिलं होतं
दोनदा आपण त्याच्यामध्ये जेसीबी टाकली होती. हे आपण पत्रकारच आपण इरिगेशन हे तुम्हाला त्रास होतोय. तुम्ही आतापर्यंत लिखी ग्रामपंचायतला कळवलं, लिखी इरिगेशनला सांगितलं, इथं असं इरिगेशन सांगितलं आपण. लिखी आहे तुमच्याकडे काय? लिखी आपण त्याच्या सांगितलं लिखी नाही. तुम्ही काय म्हणता पाणी थांबत होतो हे चुकीच आहे. असं काहीच कधी झालेलं आम्ही ह्या गावचे नागरिक आहे साहेबाबा. लक्षात घ्या आम्ही या गावचे नागरिक. आमचा असा स्वभाव आहे ना, आम्ही लक्षात घ्या वेळ उद्देश काय माहिती का? शेतकऱ्यांना पाणी जावं आणि पाणी ही जिरत जिरत जावं, पर्क्युलेशन होत होत जावं. आज जर यांच्यासारख्या माणसांनी जर 50 मीटर चारी पाईपलाईन बंदिस्त केली, त्याच्यापुढचे शेतकरी याच्यापुढचे प्लॉट धारकांनी जर सगळ्यांनी जर बंदिस्त करत जर गेली जर ही पोटचारी जर चारीचा मेन उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांना जिरत जिरत पाणी गेलं पाहिजे, पर्क्युलेशन बंद होईल. पर्क्युलेशन जर बंद झालं तर आमच्यासारख्या शेतकऱ्याला त्याचा फायदा नाही. आम्ही त्या पाण्यापासून वंचित राहू, ते पाणी सर्व पुढे निघून जाणार. ते जर आम्हाला स्थानिक शेतकऱ्याला ते पाणी भेटणार संबंधित विभागाचे ठीक आहे. परंतु आता याच्यामध्ये काय झालंय माहिती का? नॅशनल हायवेच्या तिथे सदर्व तुम्ही आरसीसी काम करताय ते तुमच्या हद्दीत नाही आणि त्याची परवानगी सुद्धा नाही. याच्यामध्ये माझं म्हणणं की याच्यामध्ये अधिकारी आणि प्लॉट धारक हे मॅनेज आहे, हे सगळं मॅनेज चाललेलं आहे. याच्यामध्ये ना दूधचं दूध पाण्याचं पाणी होईल. 2017 ला जी परमिशन दिली आता 2024 आहे. ग्रामपंचायतचा ठराव देखील असा आहे की कुठे ऐका ना 2017 ची परवानगी 2017 ची परवानगी 2024 ला चालू शकत नाही हे मी 100% सांगतो. असा कुठलाही अधिकारी यांना ती परवानगी 2024 ला चालेल असं सांगणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतनी दडदडीत ठराव केलेला आहे कुठलीही चारी बंदिस्त करू नये. संबंधित जो अधिकारी त्यांनी स्पॉटला येऊन त्या व्हिजिट करणं गरजेचं होतं. ग्रामपंचायतला देखील कळवणं गरजेचं वाटलं नाही. आम्हाला कळवलेलंच नाहीये. आमच्याकडे लिखी काहीच नाही, तोंडी पण नाही, आमच्यापर्यंत काही नाही. आमच्या ग्रामपंचायत 4 दिवस पाईपलाईन बंद पडली, लोक पाण्यापासून वंचित राहिले. उडावडीचे उत्तर मिळाले आम्हाला आपल्याला. त्यावेळेस आम्हाला कळलं पाणी बंद झाल्यानंतर, त्यावेळेस आमच्या सरकारला कळलं का आमची पाईपलाईन काहीतरी काम चाललंय म्हणून उकळायला लागली. म्हणून आम्ही याच्यामध्ये त्याच्यानंतर मी बाहेर होतो. मी आता येऊन बघितलं हे चुकीचं काम चाललेले आम्हाला हे मान्य नाही. सदर्व हे काम ताबडतोब बंद नाही बंद झालं तर या ठिकाणी मोठं आंदोलन मी या ठिकाणी उभं करील. मी शिवसेनेचा जुना कार्यकर्ता आहे. या ठिकाणी मी तुमच्या अनुषंगाने परत यांना सांगतो आपण झालेलं काम हे त्वरित बंद करावं आणि झालेलं काम काढून घ्या ना. तेव्हा येतो साहेब. नमस्कार.